सांधेदुखी जी आहे ती औषध न घेता आपण अॅक्युपंक्चरद्वारे बरी करू शकतो का शरीरामध्ये जवळपास तीनशे साठ सांध्या आहेत जॉईंट्स आणि दोनशे सहा हाडं आहेत तर एवढ्या सांध्यांमध्ये कुठं ना कुठं झीज होऊ शकते दुखणं होऊ शकतं अशा वेळेला केवळ आपण पेनकिलर के खाऊन त्याला तात्पुरतं दाबणं हे चुकीचं आहे माझ्या मते तर ह्यामध्ये अॅक्युपंक्चरने आपण रुग्णाचा आजार का झाला हे शोधतो अनेक रुग्णांमध्ये वॉटर मेटाबॉलिझम वीक झालेलं असतं त्याला आम्ही किडनीची म्हणतो किडनी एनर्जी डाऊन झालेली असते त्याच्यामुळं हाडांमध्ये झीज होते शरीरामध्ये पंचतत्वाप्रमाणे अग्नितत्व वाढलेलं असतो त्याच्यामुळे वॉटर मेटाबॉलिझम हॅम्पर होते त्याला पण दुरुस्त केलं तर आतमध्ये गुडघ्यामध्ये किंवा कुठल्या सांध्यांमध्ये लुब्रिकेशन ऑइलिंग वाढवायला मदत होते आणि झीज पण आहे ती थांबणे त्याच्यामध्ये आणखी सुधारणा होणे हे सगळं शक्य आहे आणि हे ॲक्युपंक्चर म्हणजे नेमकं काय असतं हे ॲक्युपंक्चर उपचाराची पद्धत नेमकी कशी असते अक्युपंक्चर पद्धत ही अगदी सुलभ आणि सोपी आहे जसं आपण या मॅनिक्युअरवर बघू शकतो की याच्यावरती नीडल्स लावले आहेत अशा बारीक अशा नीडल्स लावून ट्रीटमेंट दिले जाते तर यामध्ये हे सगळे चेतना प्रवाह आहेत बॉडीवरती ह्याला मेरिडियन्स म्हणतात तर या मेरिडियन्सवरती अशा फाईन नीडल्स लावून जर समजा हा मेरिडियन इथं ब्लॉक झाला तर इथं हाताला मुंग्या येतील किंवा इथं सांदा दुखेल तर अशा नीडल्स लावून त्याला उपचार करून तिथे प्रभाव वाढवला जातो तिथं रक्त पुरवठा वाढवला जातो तिथली सांद्याची सूज कमी करण्यात येते याप्रमाणे ॲक्युपंक्चर काम करतं ही एक पद्धत आहे दुसरं ह्याच्यामध्ये कपिंग असतं म्हणजे रक्तमोक्षण ज्याला म्हणतो आपण एखादा सांदा सुजलेला असेल त्याला बारीक कप लावून त्याला व्हॅक्युमनी रक्त थोडंसं खेचलं जातं त्याच्याने पण सांध्याची सूज कमी होते स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये बऱ्याच ठिकाणी कपिंग वापरतात मॉक्सिबशन लेझर अशा अनेक पद्धती आहेत ज्याच्याने आपण या बिंदूंवर उपचार करू शकतो आणि रुग्णाला आपण दिलासा चांगला देऊ शकतो